नमस्कार, माझं नाव आहे शलाका आणि मी फूड फॅशन ट्रॅव्हल लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज बनवते. जर तुम्हाला ह्या टॉपिक्स बद्दल आवड असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपली मराठी संस्कृती म्हटलं की आपले पारंपरिक मराठी सण आले आणि सणांच्या वेळेस श्रावण महिन्यात आपल्याकडे भरपूर लोकांचे उपास असतात. अशाच उपासाच्या वेळेस आणि ह्या पावसाळी वातावरणात जर गरम गरम साबुदाण्याचे वडे मिळाले तर बरोबर ओळखले तुम्ही. तर आजची आपली रेसिपी आहे साबुदाणे वड्याची. चला तर मग पटकन कृती बघूया. सर्वप्रथम आपण सामग्री बघून घेऊया. तर मी इथे साबुदाणा घेतलाय, 5-7 तास भिजत ठेवला होता मी साबुदाणा आणि आता मस्त फुलला आहे हा साबुदाणा. मी 4 उकडलेले बटाटे घेतलेत, भाजून दाण्याचा कूट केलाय मी इकडे, एक वाटी आहे तो. 6-7 हिरव्या मिरच्या आहेत, मीठ आहे चवीप्रमाणे, ओवा घेतलाय आणि खायचा सोडा. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. सर्वप्रथम मी एक मोठा बाउल घेतला इकडे आणि त्यामध्ये मी हा सगळा साबुदाणा काढून घेणार आहे. फारच सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनते. त्यानंतर मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतलेत, मी ह्यांना असं कुस्करून साबुदाण्यात मिक्स करणार आहे. बटाटे चांगले बॉईल करून शिजवून घ्यावे, एकदम सॉफ्ट हवे आहेत आपल्याला बटाटे, लम्प्स नाही पाहिजे त्यामध्ये. मग मी इथे हिरवी मिरची घालणार आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं खाणार असतील तर थोडी कमी प्रमाणात घातले तरी चालेल. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ओवा घेतला मी इथे 1.5 चमचा, मीठ घालणार आहे चवीप्रमाणे, आणि एकदम थोडासा खायचा सोडा घातलाय मी. सोडा घातल्याने चांगले फुगतात वडे म्हणून मी इथे घातलाय, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नको हवं असेल तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आता मी हे सगळं एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. आपल्याला बटाट्याचे जरा पण गोळे नको आहे त्याच्यामध्ये. हे एकदम कणिक मळल्यावरती कसं होतं तसं त्या कन्सिस्टन्सीचं करायचं आहे आपल्याला इकडे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायला तुम्हाला साधारण 4 ते 5 मिनिटं तर लागतील. आता इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यात तेल टाकायला ठेवलं आहे मी. आपण डीप फ्राय करणार आहे म्हणून मी थोडं जास्तच तेल घातलं इकडे. आणि इथे मी वडे बनवायला सुरुवात केली आहे. तर वडे बनवताना तुम्ही छोटे छोटे राऊंड शेप करायचे आहेत बॉलसारखे आणि त्यानंतर अलगद चपट्या हाताने त्याला खाली दाबायचं आहे. साईज टोटली तुमच्यावरती डिपेंड करते. जर तुम्हाला थोडे लहान हवे आवडत असतील तर थोडे लहान करा. मी इकडे मीडियम साईजचे ठेवलेत आणि हाताला जर थोडं तेल लावलं तर बरं होईल, चिकटणार नाही हात तुमचे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. तेल पण आपलं तापलं आहे इथे. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवला आणि हे वडे ह्यात तेलामध्ये मी सोडणार आहे. आता तेल चांगलं तापलं होतं आपलं आणि त्यानंतर मी मीडियम फ्लेम करून हे वडे ह्यात टाकले आहेत. वडे टाकल्या तुम्ही 1 ते 1.5 मिनिटं त्यांना अजिबात हलवू नका, कारण की जर तुम्ही त्यांना हलवलं तर चान्सेस असतात की तुमचे वडे फुटतील, जे आपल्याला नको आहे. म्हणून त्यांना थोडं सेट होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हलक्या हाताने त्यांना थोडं सेपरेट करू शकता. पण या स्टेजला पण मी वडे पलटणार नाही आहे. आपण बघतो चांगले ब्राऊन झालेत एका साईडनी. आता मी ह्यांना पलटणार आहे, वड्यांना गोल्डन कलर येतोपर्यंत तुम्हाला ते पलटायचे नाही आहेत. कुकिंग आपल्याला सगळे मीडियम टू हाय फ्लेमवर करायचे आहे, कारण की आजपर्यंत
वडे शिजले पाहिजे. या स्टेजला आपण वडे काढणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान गोल्डन कलर आलाय ह्याला, खूप क्रिस्प दिसतात. या पॉइंटला तुम्ही वडे काढून घ्या. तुमचे साबुदाणे वडे एकदम तयार आहेत. मी इथे एक चटणी करणार आहे ह्यासोबत सर्व करायला. इकडे मी नारळाची चटणी केली आहे, फक्त ओलं खोबरं, लिंबू आणि मीठ आहे त्याच्यात, पण ह्या वड्यांसोबत खूपच सुंदर लागते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि अशा पावसाळी वातावरणात तर साबुदाणे वडे बनते हे. मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. मी इकडे एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. बघा, आजपर्यंत एकदम मस्त शिजलेत वडे, आणि ही चटणी सोबत तर खूपच मस्त लागणार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.